ओमिक्रॉन प्रभावित देशों से नवी मुंबई में आए 26 नागरिकों का कोरोना टेस्ट आया नेगेटिव। नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने बताया कि सभी 26 नागरिकों को होम क्वारंटाइन कर दिया गया है और उन पर पालिका नजरें बनाए हुए है। साथ ही पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने बताया कि 7 दिनों बाद फिर से इनकी कोरोना जाँच की जाएगी। आइए देखते हैं और क्या कुछ कहा पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने। शासनाकडून ज्या गाईडलाईन आल्यात त्यामधनं काही देश आहेत ज्यांना ॲट रिस्क कंट्री असं बोललेलं आहे। या देशांमधनं ज्या साधारणतः धोका ज्या ठिकाणी जास्त आहे ह्या ओमायक्रॉन व्हायरस व्हेरियंटचा, त्या देशांमधनं आत्तापर्यंत नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये 26 पॅसेंजर आहेत जे आलेले आहेत। या पॅसेंजरच्या लँडिंगवरती RT-PCR टेस्ट झाल्या, त्या सर्व RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आलेले आहेत। त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। कॉल सेंटरच्या माध्यमातून आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दररोज त्यांच्याशी संपर्क केला जातो, जर त्यांना काही सिम्पटम डेव्हलप झाले आहेत का हे समजून घेण्यासाठी। आणि 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी त्यांची रिपीट RT-PCR टेस्ट केली जाईल हे समजून घेण्यासाठी की परत काही त्यांना त्याच्यापैकी कुणी पॉझिटिव्ह येत आहे का। इनकेस त्यांच्यापैकी कुणी RT-PCR पॉझिटिव्ह आलं तर त्याला आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी की हा व्हेरियंट ओमायक्रॉन आहे किंवा कुठला। आणि त्याचबरोबर त्यांचं आयसोलेशन हे रेग्युलर कोविड वॉर्डमध्ये न करता स्वतंत्र कोविड वॉर्डमध्ये करणं, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन बाकी लोकांना पसरण्याचा धोका राहणार नाही। आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फार मोठ्या प्रमाणावरती करावी लागेल। फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत कुणी पॉझिटिव्ह आलेलं नाही, मात्र दक्षता फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाणं गरजेचं आहे।